तर मित्रांनो वाजले 7:20, आता आपण आहोत समर्थ मेडिकल फोंडाघाट आणि या दादाची इथे आपण रोज व्हिडिओ अपलोड करतो। तर इथे आता विषय काय झालाय, आपण जस्ट व्हिडिओ अपलोड केला, आपला व्हिडिओ अपलोड झाला आणि आपला लाडका मित्र पत्या शेट गेलेला आपल्याला वडापाव आणायला। आम्ही दोन दोन वडापाव खाणार होतो, तो दादा, मी आणि पत्या। पण इथे अचानक भयानक संघटनेत नागे आणि विवेक कुठून येऊन टपकले माहित नाही, पण ती एक गोष्ट, ती एक मन खरी झाली की नाही बद्या, दाणे दाणे पेले का होताय खाणे वाले का। हां, सो आता तुम्ही या वडापावची मजा घेऊ। नमस्कार, मी अनिकेत रासम, गोष्ट कोकणातल्या चॅनल मध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि रात्रीचं स्वागत आहे। रात्र म्हणजे हा संध्याकाळ तर होऊन गेले, 8:30 म्हणजे रात्रीच बोलावं लागेल। आणि जसं की तुम्ही मगाशी बघितलं की आपण फोंड्याला होतो, आणि तुम्ही जर नवीन सबस्क्राईबर असाल तर सांगतो की मी कणकवलीमध्ये हरकुळ खुर्द या गावात राहतो आणि आमच्या गावात नेटवर्कचा खूप इश्यू आहे। सो मला कोणताही व्हिडिओ अपलोड करायचा असेल तर फोंड्यात जावं लागतं। सो मी फोंड्यात मगाशी व्हिडिओ अपलोड केला, त्यानंतर आपले मित्रमंडळी भेटले, जरा वडापाव चेपून गेलो। आणि जसं तुम्ही त्या व्लॉगमध्ये बघितलं असेल मानदेलीच्या, की आजीने सांगितलेलं की दादा येताना कलेजी फेटा पण घेऊन आलेला, तर आजी म्हणाली की आपण कलेजी फेटा पण बनवून दाखवूया। आणि तिला हे सगळं का आवडतं आहे माहिती आहे, सगळ्यात आधी तर तिला सगळे कॉल मेसेजेस करून सांगतात की आज तू काय केलं, कशी दिसत होतीस किंवा किती छान बोललीस, तर तिला ती एक मजा येते। त्यानंतर तुम्ही जे सगळे इंस्टाग्राम आयडीवर आपल्या गोष्ट कोकणातलीवर आजीची स्टोरी ठेवतात, टी व्हीवर बघतानाची व्हिडिओ स्टोरीला ठेवतात, सो मी तिला ते पण दाखवतो। सो तिला आणखी खूप मजा येते आणि भारी वाटतं तिला हे सगळं। तर ती पण माझ्यासारखी अति उत्साही झाली की अजून काय दाखवू, अजून काय करू शकतो आपण। सो आता जाऊया आपल्या किचनमध्ये, आजीशी गप्पा मारूया आणि गप्पा मारता मारता शिकूया कलेजी फेटा कसा करतात। आणि मी हिला सांगून नमलो की हा बॉक्स रिंग लाईटचा आहे, पण तिला ऐकायचंच नाही। अगं चिनू, काय करतेस? ऐकतच नाही। काय चालू, काय काय पाहिजे? सुरुवात नक्की, ओके ओके ओके। तर मित्रांनो ही आहे माझी आजी। आजी नमस्कार। नमस्कार, कशी आहेस? बरी आहे। बरी आहेस ना? सकाळी बघले मी ना। तर सकाळी सांगितल्याप्रमाणे आता आपण काय करणार आहे? आता सकाळी म्हणजे आमचं मोठा नातू गेलो होतो बाजारात, त्याला काय सांगितलं आम्ही मटन आण म्हणून, चिकन आण, चिकन आण म्हणून। मग त्यांनी काय केलं, चिकन पण आणलं आणि मांदेली पण आणलं। तर म्हटलं सकाळी मी काय बोललोय, मांदेली खाणार नाही, मटन तशीच मांदेली राहणार, मांदेली खाऊन टाकूया, संध्याकाळी हे मटन खाऊया, कलेजी पेटा, कलेजी पेटा खाऊया। तर आता तुम्हाला आम्ही देखवत आहोत। तुला कलेजी पेटा जास्त आवडतो की चिकन जास्त आवडतं? माझं आवडण्याचं काही काय नाही, काय पुढे देशात मी आपला गप खाय। तर आता आपण काय करणार आहे, कलेजी पेट्यासाठी तयारी करणार आहे ना? तर आता आपल्याकडे 1 किलो कलेजी पेटा आहे। हो, तर 1 किलो कलेजी पिठासाठी आपण किती कांदे घेतले? ते काहीतरी पाऊण किलो घेतले। तर आजीने ते जास्त आहे, तरी अंदाजे मी सांगू शकतो हे 4 ते 5 कांदे आहेत जे तिने उभे चिरले आले, आणि लसणीच्या 10-12 पाकळ्या आहेत, आहे ना? तर आता आपण हे वाटण भाजून घ्यायचंय। गरम मसाला आहे, हा, तर इथे गरम मसाला आपण नंतर दाखवूया, आधी आपण कांदा भाजणार ना। मग आता कांदा भाजून घेऊया। आणि तुझा लाडका पत्या कुठे आहे? गेलो तो ना घरा। पत्या असा? अरे ये, मी म्हणते गेलो जेवतेलो काय, आता विचार। हा, ते काय विचार, जेवतेलो काय? जेवतेलो पत्या, पत्या जेवतेलो ना पतू। ए पतू, आजी पतू का काय विचारता? जेवणाच। हा, तो काय म्हणतो, आजीन केलं ना म्हणजे जेवण? पण तुला, तू बोलला तुला आवडत नाही ना कलेजी पेटा? काय आजी, किती आवडतं तुला कलेजी पेटा अंदाजे तरी? आता नाही, आता फक्त आजीने केलं म्हणजे खायचं। तर आजीने आता येते हा कांदा भाजत ठेवलाय तव्यावर, आणि हा पण आमचा खानदानी तवा आहे, आणि ह्यात सगळं मस्त छान पैकी भाजलं जात। तर कांदा आजी किती मिनिटं भाजायचा, म्हणजे लालसर होईपर्यंत? हा, लालसर होईपर्यंत भाजायचा। तर आजी म्हणते की हा जरा कांद्याला वाफ द्यायसाठी असं ताट ठेवलं ना, की कांदा भाजता भाजता शिजतो पण, हलको पण भाजता भाजता शिजता शिजता। असं घरी आणले असं ऐकलं मी, किती घरे आणलेत? 8। एक घरी किती रुपयाला भेटली तुला? 10 रुपये। आणि तंबूस किती रुपयाचा? 70 रुपयाचा। आजी
180 रुपये खर्च करून पाणी असं सुटतं सगळ्या बायकांनी असं करायचं आजी होतो 180 रुपये मासे पकडूसाठी खर्च करून दिलो हो ते 180 रुपयाचे मासे नसते इले पण ते आपले हवस आहे ना हवस हवस 2000 ह्यो म्हणता खोबरं लावायचा वाला नाही पहिले आम्ही गांडूळ लावायचे तुम्ही लावायचे ह्यो म्हणता वाला खोबरं लावायचा पण चालता ना वाला खोबरा चालता म्हणजे त्याला पण वासच आहे ना उद्या सांगितलं वाटणं जे गोळे लावा तर कसा कलेजी पाणी सुटलं कांदा हा असा काय म्हणतात काय त्याला सांगते थोडस लालसर झालाय आणि अजून एकाच मिनिट अजून भाजून मग आपला हा कांदा व्यवस्थित होईल आता किती भाजला ते काय म्हणतात आजी म्हणजे गाई गाई जेवण वया तर काय करायचं काय करायचं आता दुसरा जेवण टाकायचं आहे ना त्यांच्याकडे चुली असतील काय काय माहिती तर हिच्यावर कर का फोडणे घालून नुसता घ्यायचा आणि दुसरा घालायचा असता तर ह्याच्यावर ठेवायचा ह्याच्यात फोडणे घालायचं ह्या शिजवायचं आणि मग नाही शिजला तर उकडी घ्यायचा असं आहे असं म्हणजे हा मोठा गॅस हा छोटा गॅस असं ओके ओके मायाकडे आहे ना पूर्वीचा तू ओके तर आता इथे हा कांदा आपला फायनल एवढा लाल करायचा आणि एवढा लालसर भाजून झाला की आता हा उतरवून घ्यायचा आणि मग लगेच खोबरं आणि हा खोबरं ना आजी हो कुठला भजन बोलणार आहे तर आता आजीने ते कांदा भाजावा म्हणून जरास तेल पण घातलेलं तर आता हा कांदा फायनल झालाय आपला आणि आता आजी हा ताटात काढून घेते म्हणजे तुम्हाला एवढा कांदा तरी लालसर करायचा लालसर बायकांनी सगळ्या करायचा जेवण करणार नाही ओके तर आता इथे आजीने गरम मसाल्यामध्ये काय काय घेतलंय तर मी तुम्हाला सांगू शकतो एक मिनिट जायफळ आहे त्यानंतर काळी मिरी आहे थोडीशी धणे आहेत धणे एक चमचा आहे म्हणजे छोटा एक चमचा दालचिनी आहे त्यानंतर तेजपत्ता आहे आणि जायपत्री आहे ओके आणि अर्धा फोडलेला जायफळ आहे आणि मटण वेलची थोडीशी तोडलेली आहे आणि 4-5 अशी नावाला बडीशेप आहेत वासापुरता तर हे सगळं पेपराला इग्नोर करा पेपराचं एवढं काय नाही आहे राजी धो पाऊस आहे आतमध्ये मस्त तुझ्या हातचा कलेजी मसाला आहे काय प्रॅक्टिस करतोयस आजी पत्या पण आपल्यावर येणार आहे पोहायला नदीत पण तो बुडलो पण तो बुचकाळलो तर त्या काढशी ना राजीने आता इथे लसूण घातले आणि त्या लसूणच्या पाकळ्या मग अशी दाखवलेल्या त्या पण अशाच भाजून घ्यायच्यात जसं हे सगळं वाटण भाजलंय आणि हे वाटण झालं हे सॉरी हे भाजून झालं की मग इथे आपल्याला सुकं खोबरं आहे ओलं खोबरं नाही आज फक्त सुकं खोबरं घेतलंय ही अख्खी वाटी सुकं खोबरं आहे आणि इथे तेजपत्त्याची 5-6 पानं आहेत 5-2-3 पानं आहेत आणि थोडीशी खसखस आहे तेजपत्त्याची पानं पण जराशी अशी म्हणजे वरच्यावर त्यांना ऊब दाखवायची जास्त काय करकरीत करत नाही बसायचे नाही मग अशी अक्की टाकली तर मिस्कर भेटत नाही आणि मग उतरायचा खसखस तडतडता बघ अशी तडतड हो मिक्सरला लागा भाजली भाजली आजी भाजली मित्रांनो आपल्या इथे वाटण आता भाजून तर रेडी झाले आता फक्त आपल्याला हे वाटून आणायचंय तर हे काम मात्र आजीच्या सुनेचा ह्या ना आजी आपण बसल्यावर आपण उठायचं नाही काय बोलते हम इधर से उठेगा नाही आवाज दे सुनबाई प्लीज टेक दिस वाटण अँड गोइंग टू वाटून असंच काय ते बोलतील ना मध्ये आला पाहिजे आमचा आला इसारला इसारला कशामध्ये वापरायचं माहिती आहे काय चण्याचा सांबारा करताना हे आला वापरायचा चाय बनवताना आला वापरायचा आला हे शरीरासाठी चांगलं आयुर्वेदिक आयुर्वेदिक तर मित्रांनो आजीने इथे एक टोप घेतलाय ज्यात आपण बनवणार आहे कलेजी फेटा मसाला तर इथे आजीने तेल घातलंय
आणि हे तेल आहे मोजून किती, हा दोन ते तीन चमचे बारके, दोन ते तीन चमचे तेल घातलंय. आणि आता तेलात आपल्याला फोडणीला सुरुवातीला काय घालायचं, पहिला घाल ना तुझ्या हिशोबाने. आधी कांदा, आधी कांदा घालणार, पण ह्या आधी घालायचा आणि फ्राय करून आणि मग गरम मसाल्यात हे भाजून घ्यायचं. एकदम टाकला तर मग शिजत नाही, काय नाही खाताना बेकार दिसत. बर, तर आता इथे आजीने एक बारीक चिरलेला कांदा घातला. तर आता इथे कढीपत्ता घालून झालाय आणि त्यानंतर काय घालायचं आजी, तर आजीने घरगुती मालवणी मसाला घातलाय दोन चमचे, आणि ही थोडीशी चरबी होती कोबडीची ती घातली. मसाल्यान कलर छान येतो ना आजी. काय बोलते, तिसऱ्या मसाल्यावर पण बरं लागत ना मस्त. या मटण आहे ना, कलेजी फेटा, कलेजी फेटा आधी चरबी भाजून घ्यायची, भाजून घ्यायची, भाजून घ्यायची. ओके, तुला हलकी करायची पूर्ण. चरबी चांगली फ्राय झाली आता, चरबीचं तेल सुटा आहे. अच्छा, नाही तर ते म्हणतील एवढा तेल घातला असं म्हणतो, असं म्हणतो चरबीला तेल सुटा, अजून कढीत जेवलं तर तेल सुटणार. अच्छा, तर हा कलेजी फेटा आता या फोडणीमध्ये घालायचा आपल्याला आणि तेलात चांगला परतवून घ्यायचा. कलेजी फेटा जास्त धुवायचं, जास्त बकरो स्वच्छ असता, बकरो स्वच्छ, हा निर्मळ प्राणी, निर्मळ प्राणी. तर आता एक कलेजी फेटा ह्यात घालून झालंय, आता व्यवस्थित ढवळून घ्यायचं, ढवळून घ्यायचं. ही आता चरबी घातली ना याच्यात हे मटणात, तर मी खाताना पण वाईट, सगळ्या आपल्याला खाव पण झेपत नाही, त्याच्या कारणाने ही अशी फ्राय करून घ्यायची. तुम्ही बोलाल का हे एवढा तेल वापरत, चरबीचं हे तेल येत याच्यामध्ये, मटणाला येत नाही. बर, तर आता आजीने आमचे सांगितलंय तेल एवढं का वाढलंय ते, नाही तर तुम्ही घालून ठेवशाल तर बरं नाही म्हणा. तेल कमी घालायचं, तेल कमी घालायचं. हळद टाकल्याने शोभा पण येतात, पोटाला पण बरा हळद टाकल्याने, असा असा आहे. बर, सगळ्या आणि हळद ही आयुर्वेदिक असते, आल्यासारखी शरीराला खूप गुणकारी, म्हणून जेवणात, म्हणून जेवणात जरा मार लागलो तर दुधात ना हळद देत पियायला, मुख मार लागलो अगोदरची पुरीची माणसं आम्हाला सगळ्या सासऱ्यांनी पाहिजे का मुख मार. तर मित्रांनो, आजीने तुम्हाला कलेजी पेटासाठी जी फोडणी लागते तिथे दाखवली, आता आपल्याला त्यात वाटण कधी घालायचंय ते सांगतो. आणि वाटण घालून झाल्यानंतर त्यात मीठ लागणार. कधी कधी आमका इसराव होता, गप्पा मारता मारता मजा मस्करीत कधी कधी आम्ही विसरतो, पण आम्ही घालतो, जर कमी पडलं तर अजून मागून घेतो. आणि हे सगळं झाल्यानंतर किती मिनटं शिजवायचं आपल्याला ते वाटण, आणि त्यानंतर किती मिनटांनी उतरवायचं आहे ते पण दाखवतो. आणि त्यानंतर तुम्ही सगळे जेवू किंवा माका तर लागली आहे भूक. आणि कलेजी माझी आवडती, खूप फेवरेट कलेजी, कलेजी मी भातासारखी पण खाई. तर आता इथे आजी वाटण घालते, बघ तुझ्या हिशोबाने आपल्याला जितकं सुकं करायचं तितकं आपण वाटण जास्त घालायचं आणि पाणी कमी घालायचं, आहे ना आजी? हो. आणि पाणी कसं घालायचं आजी? एकदाच पाणी, एकदाच घडी 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 पाणी घातलं काय काय वाटत, चव जाते, चव जाते. हा, त्यामुळे एकदाच काय होईल, मटण तयार असतात त्याच्यात थंड पाणी वाटलं मटण पण थंड वाटत, पण थंड वाटत. आपल्या आता माणसं किती आहोत, किती जेवणार आहोत, किती पाणी तांबे घालू काय, ह्या त्या अंदाजात पाणी घालायचं. तर आमचं इथे आता हे कलेजी पेटा मसाला असं दिसत आहे आणि खूप छान दिसत आहे आजी आपलं मीठ. तर आजीने ते आमच्या एक दीड पेला पाणी ओतलंय, चहाचा पेला हा आणि पाण्याचा ग्लास, ओके, चहाचा पेला, दीड एक पेला पाणी ओतलंय आणि बाकीचं संपूर्ण वाटणच आहे. त्यामुळे
आता जेव्हा कड येईल तेव्हा त्यातलं पाणी मुरेल आणि वाटण चिटकणार नाही म्हणून आपल्याला ते पाणी घालायचं असतं, बरोबर ना आजी? चिटकणार नाही असं काय सांगायचं नाही. ते आपण त्या ताट असतं ना, मटण ताट असतं, शिजायसाठी पाणी घालतात आणि खालना चिटकणार पण नाही ना, खालून आग आहे म्हणून. बरं मी हरलो. आजी किती मिनिटं आपल्याला हे असं आता हलका आहे, 10-15 मिनिट ठेवला म्हणजे कलेजी पिठा हे हलकं असतं. हा तो हलकं, बकऱ्याचं थोडं शिजायला वेळ लागतं, त्याला 10-15 मिनिट ठेवलं किती ठेवलं असं असतं ना. माझ्याचकडे लॉक सांगत होतो. काय सांगतेस? हो बोलकी बाई आहेस तू आणि तुमच्या बहिणींमधली तू मोठी बहीण ना? नाही, घाटावरची आजी मोठी बहीण, दाजीपुरातली. त्यानंतर तू पाठीवरची डोंगरून. हा डोंगरून आजी. पाठीवरचा मी. हा आणि माझ्या पाठीवरचा ती बारकी. हा आता तू त्या बारक्या बहिणीला भेटून किती वर्ष झाली? वर्षा आता झालं, आता भेटत गेलो ना, आता गेलो. हा म्हणजे हल्लीच भेटलेली वर्षभरापूर्वी. ओके. तर अजून एक 10 मिनिटांनी आपला कलेजी फेटा मसाला रेडी होईल आणि त्यानंतर आपण सगळे एकत्र जेवायला बसू आणि जेवता जेवता पण कदाचित आपण गप्पा मारू. इथे आपला पतल्या भाई आपल्या जुन्या व्हिडिओ लॅपटॉपवर बघतोय, सोबत आई पण आहे त्याला कनेक्ट, म्हणजे दोघे मिळून व्हिडिओ बघतात. पप्पा आणि दादा तिकडे बाहेर चिनोवर मस्ती करतात आणि मी आणि आजी इथे कलेजी फेटा मसाला बनवतोय आणि जे तुम्ही बघताय. आणि मी एक गोष्ट सांगेन की प्रत्येक घरात ना एक आजी आजोबा हवे जे रोज काही ना काही नवीन शिकवतात, त्यांच्याकडे बघून बघून किंवा त्यांच्या अनुभवात ना बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळतात. हा आजी 5 मिनिटांनी आता उतरवायचं ना. हो आणि मग सगळ्यांना जेवायला बोलाव. तर आता इथे आजीने चवीप्रमाणे मीठ घातलंय आणि आम्ही ते फुल आठवणीने लक्षात ठेवून घातलंय. यस आजी, यस येस येस. तर मित्रांनो, हा बाहेर धोधो पाऊस तसाच चालू आहे जसा दिवसभर चालू असतो आणि एका साईडला खूप मजा पण येते पण एका साईडला कधी कधी असा कंटाळा येतो सतत पाऊस बघायला लागला की, कारण मग बाहेरची जी काही कामं असतात ती या पावसामुळे अडतात आणि कोणाचं काय तर कोणाचं काय या संघटनेत. काय बाबा हे काय चालू आहे आपलं? दरी. हा दरी बनवतो. दरी बांधण्यासाठी प्रयत्न. शाबाश. मला किती खरंच मित्रांनो, इथे आजीच्या हातचा आपल्या कलेजी फेटा मसाला रेडी आहे, त्यानंतर सोबतीला चपाती डाळ भात आणि कांदा लिंबू आहे. तुम्ही पण सगळ्यांनी जेवू किंवा माका तर भूक लागली आजी. थँक्यू थँक्यू सगळ्यांना इतकं तू छान छान बनवून दाखवतेस आणि आता कोरोना आता कोरोना गेला काय सगळ्यांका आपण जेवू पण बोलूया. हा फक्त सगळ्यांनी सांगून यावं आमका, म्हणजे आम्ही तयारी करून ठेवू है ना. जरा पाच जाऊन दे. हा आणि आमची आजी आता तरव्यात उतरली काय मग नुसती कामाची. हा आणि आता आपण पोहायला पण जाऊया एकदा आणि सगळ्यांना विचार कोला आपला कलेची फेटा कसा झाला. कलेजी पेटा कसा झाला? हा एक कमेंट मध्ये लिहायला सांगा. कमेंट मध्ये लिहा अभी आप खाना खाने को आओ. अभी आओ खाने को आओ. तर मित्रांनो, असा होता आजचा व्हिडिओ ज्यामध्ये आपल्या आजीने आपल्याला कलेजी पेटा कसा बनवतात ते शिकवलं, म्हणजे विथ ग्रेव्ही. आणि आपला लाडका मित्र अजून पण त्या माशांच्या घरीच्या पार्टीत लागलाय. बाबा काय आलंय. तर आजी थँक्यू सो मच, तू खूप छान छान पदार्थ बनवून खायला घालतेस आणि दाखवतेस सुद्धा कसे. सगळ्यांना सांगितलं तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर काय करा, कमेंट करा आणि लाईक करा. लाईक करा. हा चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब करा. आणि इंस्टाग्रामवर असेल तर आम्हाला फॉलो करा. आणि आमची आजी टीव्हीत दिसते हे तुम्ही व्हिडिओ शूट करून स्टोरीला ठेवा, म्हणजे मी आमच्या आजीला जाईन. कसं वाटतंय मग असं तू टीव्हीत दिसते, सगळे तुला बाहेर गावून बघतायत, अख्ख्या जगातून बघतायत, भारी वाटत असेल ना तुला? भारी वाटत, भारी वाटत. करतोय परत. असं कधी वाटलेलं की असं? नाही नाही नाही, बाबा कधीच असा डोक्यात आलेला नाही. पण जेवणा वक्ता कुठे कार्यक्रम इथे घरी पडलेल्या
तरी मनाची सरस्वती येऊन दे, तकडे मनाची चंपू येऊन दे, आणि त्यांना भांडी कुंडी आणून दे की ते लय माझ्यासाठी लोकांनी लय लोकांना मी शिकवले. आता याच्या पुढे आमच्या आजीकडून आण्याने शिकवलं. याच्या पुढे तुम्हाला आमच्या आजीच्या हातून काही बघायचं असेल तर नक्की कमेंट वर सांगा, मी त्या आजीकडून बनवून घ्यायचा प्रयत्न करेन. बाकी आता आम्ही चाललो, म्हणजे आम्ही आता येत आहोत. आता अजून काय डोका नाही राहिला आहे, फक्त आपला माफ करून घ्या, सबस्क्राईबर ह्या करा आणि बघा काय काय आणि माझ्या नातवाला हुशारी द्यावा. आपल्याला गोल्डन बटन हवं आहे, सो पटापट आपली लिंक शेअर करा. पटापट बटन हवं म्हणून आता पटापट करा. आणि कोरो कोणा गेला का यावा आमच्याकडे. मी ना येत आहो, मग बोलेल तुमचा पाच आम्ही येत आहोत. आता आम्ही येत आहोत, झोपायचा टाइम झाला. आणि आम्हाला उगाच मी आधी डिस्टर्ब केले, पान खाईत होती ती तुमच्या नादात. चलो आज काळजी घेवा, स्वयं राहा, भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर. आजी बाय बोल. बाय बाय, लव यू, लव यू, गुड नाईट, गुड नाईट, डोंट मिस मी, डोंट मिस मी, टेक केअर, टेक केअर. अभी हम जाता है, हम जाता है, कलाय कलाय ना वापस, कल आएंगे वापस. हाँ, लगेज सब्सक्राइब कर, अभी कल आएंगे हम. कल आएंगे. बाय बाय, बाय बाय. तुम भी सो जाओ, तुम भी सो जाओ, हमें पण सो जाता.